ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. हे मी आता बघतोय शाळेत शिक्षकेने 50 ते 60 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पालकांनी मनसे विद्यार्थी सेनेला हा संपूर्ण प्रकार सांगितला. मनसे तात्काळ शाळेत धाव घेत या संपूर्ण प्रकारचा जाब मुख्याध्यापक यांना विचारला आणि त्या शिक्षकेला समोर आणून तात्काळ तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. आज सकाळीच काही पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला संपर्क साधला असता असं लक्षात आलं, जोंदळे शाळेमध्ये एक टीचर अपॉइंट केलेली, गेले 2 दिवस 3 दिवस झाले ती टीचर येते आहे पण शाळेकडे त्याचा कुठलाही कागदपत्राचा पुरावा नाही आहे, ना तिचा रिझ्यूम आहे ना तिचं अपॉइंटमेंट लेटर आहे. पण त्यांनी त्या टीचरने जवळजवळ लोखंडी रॉडने 80 ते 100 मुलांना मारहाण केलेली आहे. बरोबर आहे, तुम्ही मारहाण जर बघाल तर अक्षरशः मुलं फ्रॅक्चर झाली आहेत, मुलींना मारलेलं आहे, म्हणजे अतिशय क्रूर लेवलला हे सगळं झालेलं आहे. मॅनेजमेंटशी आम्ही संपर्क साधला पण मॅनेजमेंटकडे कुठल्याही प्रकारच्या डिटेल्स नाही आहेत. यावर पालकांनी शाळेशी कंप्लेंट केलेली असताना कुठलाही प्रकारचा गुन्हा देखील दाखल झालेला नाही आहे. आम्ही विद्यार्थी सेनेतर्फे आत्ताच्या आत्ता ही मागणी केली आहे की ज्या कोणी मॅडम होत्या त्यांना तुम्ही तातडीने इथे बोलवून घ्या आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. त्याशिवाय आम्ही विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आणि पेरेंट्स इकडनं अजिबात हलणार नाही आहोत. जय महाराष्ट्र. सकाळी आमच्याकडे हा विषय आला, जसं सकाळी आमच्याकडे विषय आला तेव्हा म्हणजे हा एक गंभीर विषय आहे. म्हणजे एक शिक्षक जी 2 दिवसापूर्वी शाळेत जॉईन होते आणि ती मुलांना रॉडनी मारते, 80 मुलांना रॉडनी मारते, त्या मुलांचे हात फ्रॅक्चर झालेत, त्यांच्या पाठीला इजा झाली, हाताला इजा झाली, डोक्याला इजा झाली, बेंचवरती डोकं आपटण्यापासून त्या शिक्षकांनी प्रकार केलेला आहे. जेव्हा मी मॅनेजमेंटकडे आलो हा विषय विचारायला आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, तेव्हा तो ट्रस्टी माझ्याकडे फोनवरती असा बोलतो, मी त्यांना सरळ एक प्रश्न विचारला, तुमच्याकडे काहीतरी डिटेल्स असतील त्या शिक्षकांच्या, ते बोलतो आमच्याकडे काही डिटेल्स नाही आहेत. म्हणून मी त्याला सरळ एका भाषेत प्रश्न विचारला, तुम्ही काही डिटेल्स न घेता त्या मॅडमला जॉईन करून घेतलात का, असं तुम्ही कोणालाही मुलांच्या वर्गावरती शिकवायला पाठवता का? तर ते बोल मी त्यांना सरळ बोललो की म्युन्सिपॅलिटी शाळेमध्ये तुमच्यापेक्षा चांगले शिक्षक असतात. मग त्यांनी सरळ एक प्रश्न सांगितला, तो ह्या पालकांनी मुलांना काढावं आणि म्युन्सिपॅलिटी शाळेत टाकावं हे कितपत योग्य आहे. मनसेची पुढची भूमिका अशी आहे ती मॅडम ज्यांना ह्या शाळा बोलते की आम्ही त्यांना शाळेतून काढून टाकलंय, ती मॅडम आम्हाला इथे समोर पाहिजे. त्या मॅडमनी लेखी स्वरूपात आम्हाला माफी मागावी, पालकांची माफी मागावी आणि शाळेने आम्हाला लिहून द्यावं की आम्ही त्या मॅडमला काढलंय आणि त्या मॅडम व्यतिरिक्त पोलीस कंप्लेंट करावी शाळेतर्फे आमच्यासोबत येऊन. आम्ही सर्व पालक आमच्यासोबत आहेत, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आहे. त्यांनी आम्हाला बरेच फोन करण्याचा प्रयत्न केला, त्या देवेंद्र सरांनी कोण आहेत ते, पण आम्ही त्यांचा फोन उचलत नाही, आम्ही त्यांना एंटरटेन करण्यात काही प्रश्न नाही आहे. आम्हाला या विद्यार्थ्यांना आणि या शिक्षकांना या पालकांना न्याय द्यायचा आहे. हे जे शिक्षक जे चुकीचे वागलेत त्यांना आम्हाला धडा शिकवायचा आहे. काय सांगा
मॅथची टीचर आहे नीलम टीचर म्हणून, दोन तीन दिवस त्यांनी नक्कीच त्यांनी शिकवलं आहे, दोन दिवस त्यांनी मारलं नाही मुलांना. आणि काल आम्ही सकाळी टीचरकडे कंप्लेंट करायला आलो, कोणाचाच टीचरने ऐकून घेतलं. 40 मुलांना टीचर 80 मुलांना टीचरने मारलंय, ते पण असं मारलंय की स्केलने मारलं असतं ते पण आम्ही समजून घेतलं असतं, हाताने मारलं असतं तरी आम्ही समजून घेतलं, दांडक्याने मारलं, रॉडने मारलं मुलांना. आता त्यांनाच माहिती, आम्हाला माहितीच नाही कारण आम्ही तक्रार केली, आम्ही कदाचित तेच असेल की आम्ही तक्रार केली म्हणून मारलं, इथून मागे बरं नाही मारलं मग टीचरने आणि ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.